नमस्कार, मी करणसिंह पवार। आपण पाहतात न्यूज स्टेट महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। चिंचवड मतदारसंघात ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळते। 8 ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाड झालेली आहे। ही मशीन बिघडल्याने मतदान काही वेळ हे थांबवण्यात आलेले आहे। आताच्या घडीची ब्रेकिंग बातमी आहे, चिंचवड मतदारसंघात ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झालेली आहे, त्यामुळे काही वेळ हे मतदान थांबवण्यात आलं होतं। मशीन बदलल्यानंतर पुन्हा मतदान हे सुरू झालंय। तर सध्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतदान प्रक्रिया ही सुरू आहे। त्यातच चिंचवड मतदारसंघात ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाल्याने 8 ईव्हीएम मशीन मध्ये एकंदरीत तांत्रिक बिघाड झाली होती। तर ही मशीन बिघडल्यानं मतदान प्रक्रिया ही काही वेळासाठी थांबवण्यात आली होती, मात्र मशीन बदलल्यानंतर पुन्हा एकदा मतदान हे सुरू झालेलं आहे। तर चिंचवड विधानसभा मतदारसंघातली ही घटना आहे। ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने काही वेळासाठी मतदान प्रक्रिया ही थांबवण्यात आलेली होती। एकंदरीत 8 ईव्हीएम मशीनमध्ये ही तांत्रिक बिघाड झाली होती, मात्र ईव्हीएम मशीन ही बदलल्याच्या नंतर पुन्हा एकदा मतदान प्रक्रिया जी आहे ते सुरळीत सुरू झालेली माहिती मिळते। तर चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे म्हणजेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना काटे यांच्या विरोधात दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप ह्या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन चपळगावकर आपल्या सोबत आहेत। सचिन, काय सांगाल, खरं तर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाली होती, मतदान थांबवण्यात आलं होतं, पुन्हा मतदान सुरळीत झालंय, नेमकी काय अपडेट आहे या संदर्भातली? अगदी बरोबर आहे। 8 ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला होता, ज्यामुळे जी मतदान आहे ते काही काळासाठी थांबलं होतं। निवडणूक अधिकारी त्या ठिकाणी आले घटनास्थळी आणि त्यांनी ईव्हीएम मशीन बदलले आणि पुन्हा मतदान जे आहे ते सुरळीत चालू झालेलं आहे। कारण 10.5% मतदान 4 तासामध्ये झालेलं आहे, म्हणजे 560,000 मतदान, म्हणजे साधारण 56,000 मतदान आत्तापर्यंत या ठिकाणी झालेलं आहे। काही तुरळक ठिकाणी भांडणं वगैरे सोडता आत्तापर्यंत मतदान जे आहे ते शांततेत चालू आहे आणि एकंदरीत मतदारांमधला जो निरुत्साह आहे तो मात्र 4 तासामध्ये दिसून आलेला आहे। कारण नक्कीच सचिन, खरं तर ईव्हीएम मशीन ज्या बंद झालेल्या आहेत ते नेमके कुठल्या मतदान केंद्रावरती बंद झाल्या होत्या? कारण असं सांगता येणं अवघड आहे। ईव्हीएम मशीन ज्या आहेत त्या संपूर्ण शहरामध्ये 510 मतदान केंद्र आहेत, त्यापैकी 8 ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्या होत्या, पण त्या काही काळासाठी बंद पडल्या, निवडणूक अधिकाऱ्यांनी त्या सुरू केल्या आणि मतदान जे आहे ते सुरळीत चालू झालेलं आहे। कारण नक्की सचिन, खूप खूप धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। पुन्हा तुमच्याकडनं दिवसभर अपडेट्स घेतच राहू।